पर्यावरण स्नेही आणि पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशानेच भोर तालुक्यातील गोकवडीच्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी शेण आणि मातीपासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार केल्यात. विशेष म्हणजे शाळेतील शिक्षकांनीच पुढाकार घेत स्वतः मुलांना मातीचे गणपती बनवायला शिकवलेत. मुलांनी स्वतः मातीच्या सुबक गणेश मूर्ती खूप आनंदाने बनवल्यात आणि सोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिलाय. आता येणाऱ्या गणेशोत्सव काळात याच मूर्ती ते आपल्या घरी बसवणार आहेत. पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन ही काळाची गरज पाहून आमच्या शाळेमध्ये गणेश उत्सवामध्ये कोणतेही केमिकल रंग न वापरता माती आणि गायीच्या शेणापासून आम्ही यावर्षी एक पर्यावरणपूरक गणपती हा उपक्रम शाळेमध्ये राबवला आहे. जेणेकरून गणेश उत्सव झाल्यानंतर पर्यावरणामध्ये पाण्यामध्ये गणपती विसर्जित केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं पाण्याचं प्रदूषण होऊ नये यासाठी आम्ही ही संकल्पना राबवलेली आहे. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोकवडीमध्ये सर्व मुलांनी उत्साहाने यात सहभाग होऊन यावर्षी निश्चय केला आहे की आम्ही शाळेतील एक बनवलेले गणपती घरी सुद्धा ह्याच गणपतींची प्रतिष्ठापना करून यावर्षी पर्यावरण पूरक असा गणेशोत्सव साजरा करत आहोत. आमची शाळा ग्रामीण भागात असल्यामुळे परिसरातील माती आणि गायीचे शेण वापरून आम्ही हे पर्यावरणपूरक गणपती तयार केलेले आहेत आणि आम्ही या उत्सवाच्या माध्यमातून या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील लोकांना हाच संदेश दिला आहे की आपला कुठलाही उत्सव पर्यावरणपूरक व्हावा जेणेकरून पर्यावरणाचा कोणताही ऱ्हास होता कामा नये हा उद्देश ठेवलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही हाच संदेश देऊ इच्छितो की प्रत्येक उत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा, पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन राबवलं जावं, मूल्य रुजवलं जावं आणि मुलांना हा एक भविष्यात चांगला संदेश जावा, त्यांचं भविष्यातील आरोग्य आणि भविष्यातील त्यांचं जीवन पर्यावरणपूरक व्हावं हाच यामागील एक उद्दिष्ट आहे.